माननीय कैलासवासी नामदार यशवंतरावजी चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षातील गणेशोत्सवात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हा विशेष माहितीपट सादर करताना आम्हास विशेष आनंद होत आहे. शिक्षण मंडळ कराडची नूतन मराठी शाळा सादर करीत आहे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. जुन्या सातारा जिल्ह्याच्या डोंगराळ निसर्गातील देवराष्ट्रे हे एक लहानसे गाव. गावाचा आसमंत लेणी देवळे अशा ऐतिहासिक अवशेषांनी भरलेला. गावाच्या नैऋत्येस सागरेश्वराचे रमणीय व पुरातन मंदिर हे या गावाचे ग्रामदैवत. देवराष्ट्रे हे यशवंतरावांचे जन्मगाव. या गावात एका सामान्य शेतकऱ्याच्या घरात 12 मार्च 1913 रोजी यशवंतरावांचा जन्म झाला. त्यांचे वडील सरकार दरबारी बेलीफ होते. यशवंतराव कराडला शिक्षणासाठी आले. कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमाच्या काठावर वसलेल्या कराड नगरीतील डुबलाळीत ते राहत होते. कराडच्या टिळक हायस्कूलचे ते विद्यार्थी होते. शाळेतील उत्कृष्ट वातावरण, कष्टाळू व उत्तम शिक्षकांमुळे यशवंतरावांच्यात पुस्तके वाचणे, व्याख्याने ऐकणे, भजने ऐकणे या गोष्टींची आवड निर्माण झाली. त्यावेळी आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता आणि देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक क्रांतिकारक झटत होते. अशा वातावरणाचा त्यांच्या मनावर चांगला परिणाम झाला. शाळेतील मास्तर मुलांना विचारत होते की तू मोठेपणी कोण होणार. कुणी म्हणाले डॉक्टर होणार, कुणी म्हणाले इंजिनियर होणार. त्यावेळी यशवंतरावांनी दिटाईने असे उत्तर दिले की मी यशवंतरावच होणार. आणि त्यातूनच त्यांची जिद्द, त्यांचं कर्तृत्व यांची झलक दिसली. तो दिवस होता 26 जानेवारी 1932 सकाळी 8 वाजताची वेळ. टिळक हायस्कूलच्या पटांगणात यशवंतराव व त्यांचे मित्र लिंबाच्या झाडाभोवती जमले. त्यांनी झाडावर चढून तिरंगा फडकवला आणि सर्वांनी ध्वजवंदन करून झेंड्याला सलामी दिली. वंदे मातरम अशा घोषणाही दिल्या. परिणामी इंग्रज पोलीस अधिकाऱ्याने त्यांना अटक करून तुरुंगाच्या एका कोठडीत ढकलले. त्यावेळी त्यांना भेटायला त्यांची आई आली. आईबरोबर घरची मंडळीही होती. त्यातील एकाने असे सुचवले की फौजदार साहेबांची माफी मागितलीस तर ते तुला सोडून देतील. पण हे वाक्य ऐकता क्षणी त्यांची आई कडाडली. माफी मागायची? माफी मागायचं काही कारण नाही. तब्येतीची काळजी घे म्हणजे झालं. देव आपल्या पाठीशी आहे असं बोलून ती निघूनही गेली. पुढे यशवंतरावांनी राजकारणाला वाहूनच घेतले. राजकारण चालू असतानाच त्यांचे शिक्षणही चालू होते. 1938 साली त्यांनी इतिहास व अर्थशास्त्र हे विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून BA ही पदवी घेतली. 1940 साली ते LLB झाले आणि त्यांनी वकिली व्यवसायास प्रारंभ केला. 2 जून 1942 या दिवशी फलटण येथील रघुनाथराव मोरे यांची कन्या वेणुबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आणि त्याच वर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी छोडो हिंदुस्थान असा इशारा इंग्रजांना केला. मुंबईमध्ये गांधीजींची सभा झाली. गांधीजी जवळजवळ 1.5 तास बोलत होते. त्या भाषणाचा यशवंतरावांवर एवढा मोठा परिणाम झाला की त्यांची राजकीय विचारांची बैठक पक्कीच झाली. कराड, पाटण, तासगाव, वडूज आणि इस्लामपूर अशा गावागावात त्यांनी अनेक मोर्चे काढून ब्रिटिश सरकारविरुद्धचे जनआंदोलन तीव्र केले. पुढे 1946 मध्ये मुंबई विधिमंडळ निवडणुकीत कराडमधून ते विजयी झाले आणि त्यांनी पुन्हा मागे पाहिलेच नाही. पुरवठा मंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, गृहमंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. 1 जून 1960 रोजी त्यांचा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. देशाच्या उपपंतप्रधान पदापर्यंत त्यांनी मजल मारली. परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी अनेक देशांचा दौरा केला आणि त्यातून देशाची प्रतिमा उंचावली.
त्यांच्या प्रत्येक कार्यात मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर ते स्वतःला सावरू शकले नाहीत आणि 25 नोव्हेंबर 1984 रोजी हा निर्भय कणखर राष्ट्रधुरंधर धीरोदात्त महान नेता ज्याला आधुनिक महाराष्ट्राचा शिल्पकार म्हणतात अशा धुरंधर नेत्याची प्राणज्योत मालवली. पण कराडला कृष्णा कोयना प्रीतिसंगमावर समाधीस्थ स्मृतींच्या रूपाने त्यांचे अस्तित्व आजही कायम आहे अशा या जागतिक कीर्तीच्या उत्तुंग व्यक्तिमत्वास मानाचा मुजरा.